ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाभार्थ्यांनी घर बांधकाम सुरू करा अन्यथा कारवाई, तहसीलदार सुभाष संपगावी। महापुराचं अनुदान अनेकांना मिळालेलं आहे, यातील लाभार्थ्यांनी घराचं बांधकाम प्रारंभ केला नाही अशा लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल। जर का लाभार्थ्यांनी घर बांधण्यास प्रारंभ केल्यास अन्य राहिलेले अनुदान त्वरित लाभार्थ्यांना देण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती चिकोडीचे तहसीलदार सुभाष संपगावी यांनी दिली। इंगळी येथील ग्रामपंचायतीस भेट दिली। ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या कृष्णा नदीच्या महापुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। पडझड झालेल्या घरांना शासनाने पुन्हा घर निर्माण करण्यासाठी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, मात्र अद्याप अनेक लाभार्थ्यांनी घर बांधणीस प्रारंभ केला नाही, अशांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी तलाठी सचिन जाधव, हनुमंत खिल्लारे, अमर कांबळे, विश्वनाथ हुच्चट्टे, राजू इंगळे, शशिकांत धनवडे, राजू कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। महानकार यांनीसाठी इंगळीहून राजू कोळी। ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಮನೆಗಳು ಎಷ್ಟು ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿದೆ, ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆದಂತಹ ಮನೆಗಳಿಗೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ತಂಡದಿಂದ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ। ಆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಂತ ಜನರು 56 ಜನರು ಬಾಕಿ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಇನ್ನೂ ಪ್ಲಿಂತರು ಕಟ್ಟಿಲ್ಲ, ಲಿಂಟರು ಆಗಿಲ್ಲ, ಮನೆ ಪೂರ್ತಿನೂ ಮಾಡಿಲ್ಲ। ಆದ್ರಿಂದ ಏನೈತೆ, ಅವ್ರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನೋಟಿಸ್ ಅನ್ನ ಸಹಿತ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಆ ಮನೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಅಂತೇಳಿ। ಅವರು ಪ್ಲಿಂತ್ ಅನ್ನ ಕಟ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು GPS ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮ ದುಡ್ಡನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ಇಲ್ಲ ಅಂತ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಕೊಟ್ಟಂತ ದುಡ್ಡನ್ನು ಮರಳಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ವಾಪಸ್ ಕೊಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಥವಾ ಮರಳಿ ಪಡ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ। ಆ ಮರಳಿ ತಗೊಳ್ಳುವಂತ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಾದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದೆ ಪ್ಲಿಂತ್ ಅನ್ನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಜಿಮ್ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ವಿಷಯದಿಂದ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸಾಧ್ಯದಷ್ಟು ಇನ್ನೂ ಮತ್ತೆ ಪ್ರವಾಹ ಬರೋದ್ರೊಳಗೆ ತಮ್ಮ ಮನೆಗಳನ್ನ ದುರಸ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ವಿಷಯದಿಂದ ಇರಬೇಕಂತ ನಮ್ಮ ತಲೆ ಬಾರದು ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ।